सेवन डेज आवाज महाराष्ट्राचा 1 मे 60 हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य सैनानी सनदी अधिकाऱ्यांच्या थोरला गावात पाणी टंचाईच्या झळा, जलशुद्धीकरण प्रकल्पच नाही. स्वातंत्र्य सेनानी सनदी अधिकारी घरोघरी नोकरदार उच्च पदस्थ राजकारणी अशी प्रसिद्धी मिळालेल्या थेरला गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी मालकीच्या बोअरवेल धारकांच्या मनधरण्या कराव्या लागतात. बोअरवेल अधिकरणाचा प्रस्ताव गट विकास अधिकारी पसकडे पाठविल्याचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे उपसरपंच गणेश राख यांनी सांगितले. गावामध्ये 1 पाण्याची टाकी आहे, परंतु तेवढ्याने भागत नसल्याने 3 किलोमीटर अंतरावर रोहतवाडी तलावावरून गावात सिमेंट निर्मिती टाकीमध्ये पाणी सोडण्यात येते. त्या टाकीतून ग्रामस्थ पाणी शेंदून आपापल्या प्लास्टिकच्या टाकीमध्ये पाणी साठवून आवश्यकतेनुसार नेण्यात येते. सकाळी मात्र या ठिकाणी पाणी शेंदण्यासाठी जत्रा भरते. सांडपाण्याची जरी चिंता मिटली तरी पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. खाजगी बोरवेल मालकांची मनधरणी करून मिळवावी लागते. दररोज रोहितवाडी तलावावरून गावातील टाकी पाणी सोडण्यात येते, परंतु उन्हाच्या भविष्यात विचार करता नागरी वस्ती आणि तलावाच्या खाली बोरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव सादर केला आहे आणि जिल्हा प्रशासनाकडे जलशुद्धीकरण प्रकल्पाची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त स्वतंत्र सैनानी सनदी अधिकारी नोकरदार राजकीय पुढारी असलेल्या गावात जलशुद्धीकरण प्रकल्प नसावा ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी पाण्याच्या टाकीतून पाणी शेंगताना शारीरिक अंतर राखणेच अवघड आहे. शासनाने लवकरात लवकर जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करणे अत्यावश्यक झाले आहे. या पाणी टंचाई संदर्भात मुख्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, आरोग्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व सामाजिक न्याय विशेष सहाय्यता तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे. प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर. खाजगी बरोबर ना या ठिकाणी जर बघितलं तर पाटादर तालुक्यातील थेरला गाव आहे. या ठिकाणी पाणी, सांडपाण्याची जी व्यवस्था आहे तर या टाकीमध्ये नियमित पाणी येते, परंतु या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था आहे. यांना पिण्याच्या पाण्यासाठी मात्र खाजगी विहिरीवर किंवा बोरविहिरीवर जावं लागतं. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या